मुसरूळ साहेबांनी आपल्या गावासाठी विकास योजना भरपूर आम्हाला दिलेल्या आहेत. अंगणवाडी, इमारती या सर्व आम्हाला त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत. आमच्या मासेवाडीमध्ये रस्त्याची काही सोय नव्हती, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. पाणी आणायचं झालं तर आजूबाजूच्या झऱ्यातूनच पाणी भरावं लागायचं. मुसरीफ साहेबांच्या आणि आमदार बाबासाहेब कोपेकरांच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जॅकवेल मंजूर झालं. या गावामध्ये सुसज्ज असं ग्रामपंचायतीचं ऑफिस जे दिसतं आहे ते आपल्या मुसरीफ साहेबांनी आपल्याला निधी दिला आणि त्या निधीतून ऑफिस बांधकाम करण्यात आलं. गावातून यायचं जायचं म्हटलं तर चिखल असायचा, घाणीचं साम्राज्य असायचं. गावातील संपूर्ण रस्ते, गटर्स ही करण्यात आले. 1.5 ते 2 लाखाचा निधी आमच्या मासेवाडी गावाला साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि त्यातूनच आराराबा स्वच्छता अभियान याच्यामध्ये आमच्या गावाला 5 लाखाचा पुरस्कार मिळालेला आहे. गावात ही चावडी होती तिथंही निधी देऊन सुसज्ज अशी इमारत गावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेली आहे. गावाजवळच वडरवाडी वस्ती आहे. या वस्तीसाठी देखील निधी उपलब्ध करून जलजीवनचं काम साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गावाला आणि या वडरवाडीला जोडणारा रस्ता देखील या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ग्राम सडक योजनेतून मिळालेला आहे. आणि आता लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा आम्हाला सर्वांना 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यातून बचत गटांना सुद्धा अर्थच आहे. मुस्लिम साहेबांच्या KDC बँकेमधून आम्हाला होत आहे. गोरगरिबांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आपल्या फाउंडेशनमार्फत त्यांनी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या गावामध्ये ज्या काय सुखसुविधा पाहिजे होत्या त्या सगळ्या त्यांनी आम्हाला गावासाठी पूर्णपणे केलेल्या आहेत. माझा मित्र ज्योतिबा खोत यांचा मुलगा किडनीनं त्रस्त होता. खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं. त्यानंतर दवाखान्याचा खर्च आवाक्याभर असल्याकारणाने आम्ही मुसरूळ साहेब यांची भेट घेतली आणि परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या फाउंडेशनमार्फत ज्योतिबा खोतच्या मुलाला मदत केली आणि अशा पद्धतीनं साहेबांनी आम्हाला आमच्या गावासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे. त्यांना भरघोस मत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मासेवाडीकर ग्रामस्थ कटिबद्ध आहोत.